तत्कालीन नगर विकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे आणि यावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांवर कुठलेही ताशेरे ओढलेले नाहीत आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई ही सरकारने पूर्ण केलेली आहे. त्यामुळे कुठलीही जमीन 60 कोटीची 2 कोटीला दिली हे जे मनातले मांडे आहेत ज्यांना अशा जमिनी विकण्याची कदाचित सवय असेल, मी म्हणत नाही, आरोप ठेवत नाही, पण या सरकारमध्ये असं नाही, हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही. झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल करून माननीय मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन नगर विकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे आणि यावर न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. सभापती महोदया, ज्या प्रकारे हा संपूर्ण विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते करताय, विरोधी पक्षनेते सभागृहाची दिशाभूल करतायत, नाथाभाऊ देखील सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल करतायत. मुळामध्ये हा जो प्रकार आहे हा गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गतला प्रकार आहे. पहिल्यांदा तर 80 कोटीचा भूखंड दिसतात, उपमुख्यमंत्र्यांच्या जास्त काही माहितीच नाहीये. सभापती महोदया, हा भूखंडाचा विषय नाही, हा गुंठेवारी मधल्या डेव्हलपमेंटचा विषय आहे आणि गुंठेवारी मध्ये सभापती महोदय वेगवेगळ्या जमिनींवर ज्यावेळी लोकांनी प्लॉट पाडले, लेआउट पाडले, त्यावेळी त्याचं नियमितीकरण करण्याचा निर्णय झाला. 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी 49 लेआउट मंजूर करायचा निर्णय केला, ज्याच्या संदर्भात या ठिकाणी जीआर आहे. 49 लेआउट मंजूर करण्याचा निर्णय हा तत्कालीन माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी घेतला. त्यापैकी 16 लेआउट जे आहेत ते मागे ठेवण्यात आले आणि त्या 16 लेआउटला मान्यता न देता इतर लेआउटला मात्र मान्यता देण्यात आली. त्यानंतर ज्यावेळी 2017 जीआर झाला, 2015 जीआर झाला आणि मग त्या जीआर नुसार या ठिकाणी या 16 लेआउट मधल्या भूखंड धारकांनी माननीय तेव्हाच्या नगर विकास मंत्र्यांकडे विनंती केली की 2007 जीआर मध्ये आमचंही नाव त्या ठिकाणी आहे पण आमचं नियमितीकरण झालं नाही. 49 लेआउट पैकी इतर सगळ्यांचं नियमितीकरण झालंय आणि म्हणून त्या संदर्भात सुनावणी झाली. सुनावणीच्याच वेळी अपील कर्त्यांनी किंवा एनआयटीने कुठेही गिलानी कमिटीच्या रिपोर्टचा उल्लेख केलेला नाही. या दोन वेगळ्या केसेस आहेत. गिलानी कमिटी याच्या करता बसलेली नाही. नाही, मला बोलू द्या, माझं म्हणणं होऊ द्या. गिलानी कमिटी ही याच्या करता अनिल परब साहेब तुमच्यावर प्रेशर आणताय. अनिल परब तुमच्यावर प्रेशर आणताय, ते योग्य नाही आहे. हे योग्य नाही आहे, आमचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. हे ऐकून घ्यावं लागेल आणि त्यामुळे गिलानी कमिटी जी बसली होती ती एकूण लीज वर दिलेल्या ULC च्या भूखंडाच्या संदर्भात आणि त्यासोबत नियमितीकरण करताना बरोबर रिझर्वेशन पाहिले गेले आहेत की नाही या संदर्भातली गिलानी कमिटी होती. गिलानी कमिटीच्या रिपोर्टचा कुठेही उल्लेख एनआयटीने केला नाही किंवा अपील कर्त्याने केला नाही. त्यामुळे सन्माननीय साठी कामकाज तहकूब करते 15 मिनिटांसाठी कामकाज करते. हे बरोबर नाही. असं आहे की तुम्ही
तुम्ही वाटेल ते आरोप लावा आणि उत्तर ऐकणार नाही असं नाहीये. नाही नाही सभापती महोदय त्यांनी मांडायला पाहिजे होतं, त्यांनी विरोधी पक्षनेत्याला का मांडायला दिला, त्यांनी त्यांनी मांडायला पाहिजे होता. नाही काय माहिती, मी देतो ना पूर्ण, मी देतो पूर्ण माहिती देतो आपल्याला, काळजी करू नका. सभापती महोदया या संदर्भात मी आपल्या निदर्शनास आणून देतो उपमुख्यमंत्री की हे जे काही लेआउटच्या संदर्भातला विषय आहे हा गुंठेवाडीचे लेआउट आहे. खाली बसा प्लीज. या नागपूर शहरामध्ये 2000 लेआउट हे त्या ठिकाणी अविकसित लेआउट तयार झाले, त्यानंतर त्याच्या नियमितीकरणाची सातत्याने मागणी होऊ लागली. म्हणून 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांनी 17 जुलै 2007 ला नावं टाकून या सगळ्या स्ट्रीट स्कीमच्या अंतर्गत हे भूखंड नियमित करण्याचा जी आर काढला 2007 साली. आणि त्याच्यामध्ये 49 भूखंड होते, 49 लेआउट होते. त्या 49 लेआउट पैकी 16 लेआउट हे मागे राहिले आणि बाकी लेआउटचं नियमितीकरण झालं. त्यानंतर प्रश्न असा आला की संपादित जागेचं काय. मग 23 डिसेंबर 2009 ला नव्याने एक शासन निर्णय झाला आणि 2010 ला एक शासन निर्णय झाला. या दोन्ही शासन निर्णयामध्ये संपादित जमीन देखील अविकसित लेआउट जर त्या ठिकाणी असतील तर ते परत करता येईल अशा प्रकारचा जी आर हा त्या ठिकाणी निघाला. दिनांक 24 मार्च 2015 जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस नव्याने पुन्हा आपण जी आर काढला. नागपूर सुधार प्रन्यासच्या विविध योजना अंतर्गत भूसंपादन असलेल्या जागांवर अनधिकृत अभिन्यासातील भूखंडाचे नियमितीकरण करण्याच्या संदर्भात, त्यानंतर त्यातही काही अडचणी होत्या. त्या अडचणी अशा होत्या की जी रिझर्वेशन्स आहेत त्यातली काही रिझर्वेशन डिस्मेन्स ऑफ करता येतील का. त्या संदर्भात 2017 ला पुन्हा जी आर निघाला की 2001 पूर्वीचे सगळे लेआउट आहेत त्यामुळे या आणि घरं झालेली आहेत, लोक राहत आहेत, त्यामुळे या सगळ्या लेआउटच्या नियमितीकरणाकरता या सगळ्या अटी आपल्याला शिथिल करता येतील. त्या संदर्भातली पहिली ऑर्डर एनआयटीच्या चेअरमननी 17 एप्रिल 2017 ला काढली, ज्या संदर्भातली पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2020 ची ऑर्डर आहे. दरम्यानच्या काळामध्ये हे जे काही 16 राहिले होते या 16 संदर्भातली केस नाही आहे, माननीय उच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि त्या केसमध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहे. त्या पीआयएल मध्ये असं म्हटलं की महाराष्ट्र सरकारने 2007 साली तयार केलेला 4 साली तयार केलेला गुंठेवारीचा जो कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत नियमितीकरण होत असल्यामुळे शहरामध्ये रिझर्वेशनच्या जागा राहणार नाहीत, कारण त्या कायद्याने रिझर्वेशनच्या जागेवरही 2001 पूर्वीचं लेआउट असेल तर ते लेआउट मान्यता देण्याकरता त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि म्हणून माननीय न्यायालयाने एक गिलानी कमिटी नियुक्त केली आणि त्या कमिटीने रिपोर्ट देताना सांगितलं की जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत रिझर्वेशनच्या ज्या काही जागा आहेत त्या जागांच्या संदर्भातले हे जे निर्णय आहेत ते स्थगित ठेवण्यात यावे. दरम्यानच्या काळामध्ये तत्कालीन नगरविकास मंत्र्यांकडे एक केस या लोकांनी 16 लोकांनी केली आणि त्यांनी सांगितलं 49 लेआउट पैकी सगळे लेआउट मान्य झाले आहेत, त्याही ठिकाणी रिझर्वेशनचे लेआउट होते तेही मान्य झाले आहेत, केवळ आम्ही इतके वर्ष त्या ठिकाणी राहतोय आमच्या लेआउटला मान्यता दिलेली नाही. या संदर्भात खरं म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासची ही जबाबदारी होती की नागपूर सुधार प्रन्यासनी प्रतिवादी म्हणून माननीय मंत्री महोदयांसमोर ठेवायला पाहिजे होतं की आता गिलानी कमिटी तयार झालेली आहे त्यामुळे गिलानी कमिटीने सध्या अशा प्रकारचे निर्णय द्यायला स्थगिती दिली आहे किंवा
त्यांनी स्थगिती दिलेली नाही, पण कोर्टात मॅटर चाललेला आहे, पण असं कुठेही रेकॉर्डवर आलेलं नाही. आणि माननीय मंत्र्यांनी दिलेला निर्णय वाचून दाखवतो, हा ज्युडिशियस निर्णय आहे. तो निर्णय काय दिला, शासनाच्या दिनांक 17/7/2007 सोबतच्या सहपत्र क्रमांक 1 मधील 49 कधीच्या 7 च्या 49 लेआउट समाविष्ट आहे. त्यातील लेआउट मध्ये अपील करता यांचे प्लॉट आहेत, एका लेआउट मध्ये अपील करता यांचे प्लॉट आहेत. प्रन्यासने उर्वरित लेआउट मधील प्लॉट धारकांकडनं ज्या पद्धतीने व ज्या सूत्रानुसार जागा वाटप व लीज कराराची रक्कम आकारली असेल त्याच पद्धतीने या 16 अपीलकर्त्यांकडनं मोबदला व विकास शुल्क आकारावे. सदर रकमांचा या आधीच भरणा झाला असेल तर तात्काळ लीज करार करून जमिनीचा ताबा द्यावा. रकमा भरणा झाल्या नसल्यास त्या प्रदान झाल्यानंतर लीज करार करून जमिनीचा ताबा देण्याची कारवाई करावी. म्हणजे पॅरिटी च्या ग्राउंडवर माननीय मंत्र्यांनी हा निकाल दिला. आता आश्चर्याची गोष्ट सांगतो, हा निकाल 20/4/2021 ला आला, त्यानंतर काही झालं नाही. आणि मग अचानक पेपरला एक बातमी छापून आली आणि त्या बातमीमध्ये असं लिहिण्यात आलं की बघा, गिलानी कमिटी असताना देखील 20/4/2021 ला अशा प्रकारच्या लेआउटचं नियमितीकरण करण्यात आलंय. आणि त्याच्यानंतर ती जी पीआयएल होती, याची पीआयएल नाही आहे, जी मूळ पीआयएल आहे, त्या पीआयएल मधल्या एमेकस क्युरेने एक हे जी बातमी आहे ही बातमी कोर्टासमोर ठेवली की बघा, आपलं हे काम चाललेलं आहे, अशा वेळी अशा प्रकारचा निवाडा दिलाय आणि म्हणून हे इंटरफिअरन्स इन जस्टिस ठरू शकतं. आणि म्हणून कोर्टाने काय म्हटलं वाचून दाखवतो, ताशेरे नाही आहे, कोर्टाने काय म्हटलं आहे वाचून दाखवतो. श्री परचुरे लर्नेड एमेकस हॅज प्लेस्ड ऑन रेकॉर्ड अलॉंग विथ पुरसीस डेटेड 18/11/22 न्यूज. म्हणजे कधी झाला होता निर्णय, 4 म्हणजे एप्रिल 20 मध्ये. बातमी कधी आली, 18/11/22 मध्ये. आणि त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की लर्नेड एमेकस हॅज प्लेस्ड ऑन रेकॉर्ड अलॉंग विथ पुरसीस डेटेड 11/18/11/2022 न्यूज आयटम पब्लिश्ड इन लोकल डेलीज. अकॉर्डिंग टू दीज न्यूज आयटम्स ऑनरेबल चीफ मिनिस्टर हॅज ऑर्डर्ड नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट टू एक्झिक्यूट लीज अँड गिव्ह लँड अक्वायर्ड फॉर हाऊसिंग स्कीम फॉर स्लम ड्वेलर्स टू 16 पर्सन्स ड्युरिंग हिज टेन्युअर ॲज अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर. अर्लियर द लर्नेड एमेकस सबमिट्स दॅट इफ द न्यूज आयटम्स आर ट्रू देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ स्टेट गव्हर्नमेंट मेकिंग इंटरफिअरन्स इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस बाय द कोर्ट. अरे पूर्ण ऐका, पूर्ण ऐका, पूर्ण ऐका, ऐका. जस्टिस बाय धिस कोर्ट वेन, हे कोण म्हणताय, कोर्ट नाही म्हणत आहे, हे वकील म्हणताय, हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन नाही आहे, हे वकिलाचं ऑब्झर्वेशन आहे. थोडा फरक समजून घ्या, तुम्ही वकील आहात, हा, त्यामुळे कोर्टाचं ऑब्झर्वेशन नाही आहे, कोर्टाचं ऑब्झर्वेशन पुढे आहे ते सांगतो. कोर्ट काय म्हणताय, वी वुड रिक्वेस्ट द स्टेट गव्हर्नमेंट टू सबमिट इट्स रिस्पॉन्स. वी वुड रिक्वेस्ट. त्यानंतर एमेकस क्युरे असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे, पण त्या दरम्यान जर हे थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट झाला तर त्यात त्यांनी सांगितलंय की इफ एनी सच ऑर्डर ऑफ रेग्युलरायझेशन एज क्लेम्ड बाय द न्यूज पेपर इज रिअली पास्ट देन वी वुड डायरेक्ट अथॉरिटीज टू मेंटेन स्टेटस को आणि नो थर्ड पार्टी इंटरेस्ट टू बी क्रिएटेड. आता ही झाली 14 तारखेला. 14 तारखेला ऑर्डर आल्याबरोबर या ठिकाणी नगर विकास विभागाने याचा कॉग्निझन्स घेतला, एनआयटीला विचारलं, एनआयटीने सांगितलं की आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस सुनावणी झाली त्यावेळेस गिलानी कमिटीचा रिपोर्ट त्या ठिकाणी ठेवलेला नाही,
तो आम्ही नजरेस आणून दिला नाही, तो आणून द्यायला पाहिजे होता। आणि त्यामुळे 16 तारखेला याचा कॉग्निझन्स घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी या संदर्भातला आदेश दिला की गिलानी कमिटीचा रिपोर्ट हा समोर ठेवलेला नाहीये, तो ठेवायला हवा होता। आणि त्यामुळे कोर्टाने आपल्याला ही रिक्वेस्ट केलेली आहे की तुमचं म्हणणं सबमिट करा, त्यामुळे हे जे 16 भूखंड आहेत याचं नियमितीकरण हे रद्द करण्यात येतं आहे आणि तो रिपोर्ट कोर्टाला सबमिट करण्यात येतो आहे। आणि 16 तारखेला ते रद्द करून तशा प्रकारचा रिपोर्ट सबमिट देखील झालेला आहे। त्यामुळे नाही, चूक नाहीच आहे, चूक नाहीच आहे। कोर्टाने ताशेरे ओढलेले नाही आहेत, कोर्टाने ताशेरे कुठले ओढलेले नाही आहेत। आणि चूक चूक तेव्हा झाली असती, चूक तेव्हा झाली असती जर ऑन रेकॉर्ड गिलानी कमिटीचा रिपोर्ट असताना जर मुख्य तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी हा निर्णय केला असता तर ती चूक असती, ती चूक नाही आहे। आणि 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 सभापती महोदय, मी एका आय एम ब्रिंगिंग पॉइंट ऑफ लॉ, मी पॉइंट ऑफ प्रोसिजर वर येतोय। ही केस सुरू आहे, आता आपला रिपोर्ट तिथे गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये माझा आपल्याला सवाल आहे, या ऑन गोईंग केसवर या ठिकाणी चर्चा होऊ शकते का? नाही होऊ शकत। तरीही सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी चुकीच्या फॅक्ट मांडल्यामुळे या ठिकाणी सगळ्या फॅक्ट मांडलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांवर कुठलेही ताशेरे ओढलेले नाहीत आणि कोर्टाने सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई ही सरकारने पूर्ण केलेली आहे। त्यामुळे कुठली जमीन 60 कोटीची 2 कोटीला दिली हे जे मनातले मांडे आहेत, ज्यांना अशा जमिनी विकण्याची कदाचित सवय असेल, मी म्हणत नाही, आरोप ठेवत नाही, पण या सरकारमध्ये असं नाही, हे मुख्यमंत्र्यांचं काम नाही। त्यामुळे माननीय सभापती महोदय, या ठिकाणी मी वस्तुस्थिती मांडलेली आहे, आता कोर्टासमोर केस आहे, हे कोर्टाला प्रिज्युडिस करण्याचा प्रयत्न करतायत, हे योग्य नाही आहे, हे या सभागृहात करता येणार नाही।